एमबीएचा कोर्स पूर्ण केल्यानंतर कुठला व्यवसाय करायचा म्हणून एका तरुणीनं सुरू केलंय आईस्क्रीम पार्लर आणि तिच्या दुकानात आलंय असल पुणेरी गिराईक. बघ्यात काय येते धमाल. येते आजची आपली पुढची जोडी संदीप आणि स्वाती. मार्केटिंग फ्रॉम यूएस. मी वाटेल त्या माणसाला वाटेल ती वस्तू सहज विकू शकते. आता बघाच 5 मिनिटात हे आईस्क्रीम विकून दाखवते की नाही ते. प्रिये पहा, प्रिये पहा, रात्रीचा समय सरून, रात्रीचा समय सरून येत उशकाल. का का हा का कोण मारतय हा का काका मी इकडे 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 इकडे. हे बघ हे बघ माझ्या वडिलांना म्हणजे मला एकही भाऊ नाहीये आणि वडिलांनी बाहेर काही केलेलं असेल तर ते नातं मला मान्य नाहीये. हा कळलं तुला. आणि तुझ्या वडिलांचा भाऊ माझ्यासारखा दिसत नाही त्यामुळे मी कुणाचाही काका नाही. आता पुढे बोल. किती उकडताय ना काका. हे बिलकुल नाही. मया रुमालाशी काय करताय तुम्ही. रुमाल वाळवतोय. भिजला होता पाण्यामध्ये. अच्छा काका आईस्क्रीम पाहिजे. आयुष्यात नको. स्वस्त आहे. मग क्वालिटी नसणार. अहो एकदम मस्त आहे. असं छान आहे. काय ज्या दुकानावर एवढी चुकीची पाटी लिहिलेली आहे शून्य मार्गाची पाटी लिहिलेली आहे त्यामध्ये काय बोडख्याचा आईस्क्रीम चांगला मिळणार आहे. या दुकानामध्ये दररोज गारेगार आईस्क्रीम विकत मिळेल. काय चुकीचं या पाटीत. काय बरोबर आहे या पाटीत. अहो काका मी लिहिली ती का. का म्हणजे काय आमचं दुकान आहे आणि मी एमबीए झालेली आहे. तू एमबीए. एमबीए चा लॉंग फॉर्म तरी येतो का तुला. एमबीए मुलगी बावळट आहे. काय हो अगं किती चुकीची पाटी लिहिली असतो. पुण्यात आतापर्यंत एकही माणूस मला भेटला नाहीये की याच्यामध्ये चुकी काढेल. हो अगं पण या पाटीमध्ये एखादी चूक असती तर एखादा सालस पुणेकर आला असता दाखवायला. पण अख्खी पाटी चुकीची आहे म्हटल्यानंतर त्यात चुका काढणं हे चुकीचं समजतो पुणेकर. तुम्ही तरी कशाला दाखवताय चुका. तुम्ही पुणेकर आहात का. हो म्हणजे आता मी मुंबईत असतो. अच्छा 4 दिवसांसाठी आलोय पुण्यात. मुंबईकरांच्या चुका दाखवता का. नाही ती वेळच येत नाही कारण मुंबईमध्ये सगळ्या पाट्या चुकीच्या असतात. हा एखादी पाटी जर मला बरोबर वाटली तर मात्र सांगतो आवर्जून. पण काय मुंबईकरांना त्यांच्या चुका काढलेल्या त्यांना बोललेलं आवडत नाही विशेषतः पुणेकरांनी. यूपी बिहार वाल्यांचं त्यांना सगळं चालतं. असो पाटी चुकीची आहे. या दुकानामध्ये दररोज गारेगार आईस्क्रीम विकत मिळेल यात काय चुकीचं दिसतंय काका तुम्हाला. आता मला सांग त्या भंगारवाल्याच्या दुकानामध्ये आईस्क्रीम मिळत नाही. त्या दुकानामध्ये आईस्क्रीम मिळत नाही. ह्या दुकानामध्ये आईस्क्रीम मिळत. काका ते ब्लाउज पीसचं दुकान आहे तिथे कसं मिळेल. हा म्हणजे इथल्या कुठल्याही दुकानामध्ये आईस्क्रीम मिळत नाही. नाही फक्त याच दुकानामध्ये मिळत. हो मग तसं वेगळं लिहिण्याची काय गरज आहे की या दुकानामध्ये पुसा ते. हा पण मला काय विचार. माझ्याकडे बघत बघत असं पुसू नका हो सगळा घोळ होतो. बघा झालाच घोळ. तुम्ही काय केलं माहिती का. या आणि दू पुसलेला आहे म्हणजे आता काय राहिलंय बघा. कानामध्ये दररोज गारेगार आईस्क्रीम विकत मिळेल. कानामध्ये पुसा. एमबीए एमबीए कानामध्ये म्हणजे असं नाही हो. कानामध्ये जी अक्षर आहे ती ती पुसा. ही बघा पुसली. हा दररोज गारेगार आईस्क्रीम विकत मिळेल. आता पाटी बरोबर आहे. तुम्ही एक दिवसाआड आईस्क्रीम विकता का. नाही. अंडीवाला एक दिवसाआड अंडी घालतो का. नाही. इस्त्रीवाला एक दिवसाआड इस्त्री करतो का. नाही. सगळे दररोज धंदा करतात. हो मग दररोज हा शब्द जगाला सांगण्याची काय गरज आहे. पुसा तो दररोज शब्द. पुसते पुसते. हा घ्या दररोज पण पुसला. गारेगार आईस्क्रीम विकत मिळेल. आता ठीक आहे. हो आता बाळा मला सांग तुझं वय काय. कमी न करता वय सांग. 25. हा
चालेल. मग गेल्या 25 वर्षांमध्ये तू असं कढईमध्ये उकळणार असं गरमागरम असं हाताला चटके बसणार आईस्क्रीम असं कधी खाल्लंयस का बाळा? नाही नाही. हा नाही खाल्लंयस ना? म्हणजे आईस्क्रीम हे थंड असतं हो, गारेगार असतं हो. हा मग हे सगळ्यांना सांगतेस तू गारेगार आईस्क्रीम? हा चला पुसा गारेगार पुसा. हे बघा आता गारेगार पण पुसलं. हा आईस्क्रीम विकत मिळेल एवढं तरी बासे आता तरी घ्या. हो हो दे काय काय बघू दे मला. आता ते स्ट्रॉबेरी दे, व्हॅनिला दे, काजू दे, हे 3 पॅक मला फुकट दे. फुकट? हो अहो काका आम्ही इथे फुकट वगैरे काही देत नाही. आम्ही इथे विकायला बसलोय वाटायला नाही. अच्छा म्हणजे तू मला काहीही फुकट देणार नाहीये? अजिबात नाही, सगळं विकत देणार आहेस. हो मग इथे इथे आईस्क्रीम विकत मिळेल असं का लिहिलंयस? सगळ्या जगाला माहितीये काहीही फुकट मिळत नाही, सगळं विकत घ्यावं लागतं. आम्हाला कशाला तोंड वरून कोण सांगतेस की फुकट म्हणून विकत म्हणून? विकत पुसलं आईस्क्रीम मिळेल ही पाटी बरोबर आहे ना? हो मग आता घ्या ना. हो आता मला 100 रुपयाचे बाळंत विडे दे. बाळंत विडे काका? हो अहो इथे नाही मिळत. नाही मिळत का? बर मग 2 डझन लंगोट बांध. अहो लंगोट बांध काय? हे आईस्क्रीमचं दुकान आहे, इथे फक्त आईस्क्रीम मिळत. अच्छा म्हणजे इथे बाळंत विडे मिळत नाहीत? नाही इथे आईस्क्रीम मिळत. लंगोट मिळत नाहीत बरोबर. म्हणजे इथे तू काय लिहिलंयस मग? आईस्क्रीम म्हणजे घेणाऱ्यालाही माहितीये देणाऱ्यालाही माहितीये की इथे आईस्क्रीम मिळत म्हणून. मग इथे लिहिण्याची काय गरज आहे? आईस्क्रीम पुसते आलंय माझ्या लक्षात. हे घ्या आईस्क्रीम पुसलं आता ठीक आहे. आता ठीक आहे. अहो तुम्हाला काही लाज लज्जा शरम? वय वर्ष 25 तरुण मुलगी इथे अशी उभी आहे आणि वरती लिहिलेलं आहे मिळेल. हे आम्ही पुण्यामध्ये खपवून घेणार नाही. हे चालणार नाही. आधी मिळेल पुसा पुसा ते मिळेल. घ्या पुसलं मी सगळं पुसलं. आता ही जी पाटी आहे ना त्याची मस्त स्वच्छ कोरी करकरीत आहे. आता घेणार का? काय घेणार? काय काय घेणार? काय तुम्ही काय देता काय विकता इथे काय मिळतं हे सांगायला नको. इथे पाटी कोरी आहे, तुमच्याकडे काय आहे मला सुद्धा माहिती नाहीये. आणि म्हणे घेणार का? हे पहा उद्या संध्याकाळी जेव्हा मी टाइमपास करायला 1 तास घराच्या बाहेर पडतो तेव्हा भेटू. बघूयात हा धमाल परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. ऍक्ट सुरू झाला तेव्हा मला फार अपेक्षा होत्या ऍक्ट कडनं. ऍक्ट त्या लेवलला नाही गेला ज्या लेवलला मी तो एक्सपेक्ट केला होता जाईल म्हणून. 2-3 ठिकाणी फंबल झालं, 2-3 ठिकाणी टायमिंग गेलं, समथिंग वेंट रॉंग. काहीतरी तो शूर करेक्ट 2-3 ठिकाणी टायमिंग नाही आलं. अदरवाइज मला ऍक्ट इंटरेस्टिंग वाटला होता कॉन्सेप्ट लेवलला. पण तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं केलंय, करू शकता आणि मला खात्री आहे की यापुढे कराल. गॉड ब्लेस. निर्मिती ताई. संदीप तुझं बेअरिंग खूप छान होतं, पण सुरुवातीला तू जे रुमालाचं केलंस त्यानंतर तू तुझ्या हातवारांमधलं बेअरिंग मिसिंग झालं होतं. बाकीचं तुझं बॉडी लँग्वेजमधलं बेअरिंग मिस झालं त्यानंतर. स्वाती तुझं बेअरिंग उत्तम, तू खूप छान, तू आज मला खूप लेवलमध्ये तुझा परफॉर्मन्स वाटला. एकंदरीतच हा ऍक्ट असं जमून नाही आलं, भट्टी नाही जमली आज तुमच्या दोघांची. बाकी ऍक्ट तुमचं दोघांचंही काम चांगलं झालं, टायमिंग चांगलं होतं, पण जमला नाही थोडासा ऍक्ट. ठीक ओके ऑल द बेस्ट. आणि आज आपल्या या स्मिथ अँड जोन्स फुबाई फूच्या परिवारात काही पाहुणे कलाकार पण आलेले आहेत. चला त्यांच्याकडे वळूयात. पॅडी दादा, चला त्यांना विचारूयात हा कार्यक्रम त्यांना कसा वाटला आणि हा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटला. जज करणार नाही, जज करण्यासाठी आपल्याकडे मातब्बर मंडळी आलेली आहेत. त्यांनी खूप बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगितल्या की बेअरिंग आणि याच्या अगोदरचा परफॉर्मन्स कसा होता. ओव्हरऑल मला तुझा तुमच्या दोघांचाही परफॉर्मन्स खूप आवडला, छान झालं, मी एन्जॉय केला सॉलिड. ओके धन्यवाद सर. आणि आता जाणून घेऊयात की किती गुण मिळालेले आहेत. 8 गुण.